केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा महत्वपूर्ण मानला जातोय. या दरम्यान त्यांनी अकोला, जळगाव आणि संभाजीनगर या 3 लोकसभा मतदारसंघात सभा घेतल्यात. त्यामुळे भाजपने या 3 मतदारसंघात तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे. पण त्याचवेळी ते या दौऱ्यात महायुतीत जागावाटपाचा तिढा देखील सोडवणार असल्याचं सांगण्यात येते. महायुतीत सध्या 3 पक्ष एकत्र असल्याने अनेक लोकसभा मतदारसंघांवरून महायुतीत सुप्त संघर्ष सुरू आहे. बरेचसे असे मतदारसंघ आहेत ज्यावर महायुतीत एकाच वेळी 3 पक्षांकडून दावा केला जातोय. तर महायुतीतील 3 पक्ष आपल्याला जास्त जागा मिळाव्यात यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे आता महायुतीतील अंतर्गत संघर्ष स्वतः अमित शहा सोडवणार आहेत. मात्र त्याआधीच महायुतीत भाजपच्या 32 संभाव्य उमेदवारांची एक यादी समोर आली. आता हे मतदारसंघ कोणते आहेत, कोणत्या मतदारसंघात भाजपचा उमेदवार नेमका कोण असेल, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. पहिला मतदारसंघ आहे उत्तर मुंबई. सध्या इथले खासदार असणारे भाजपचे गोपाळ शेट्टी हे मागील 2 टर्म इथून निवडून येत आहेत. त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर वजन असलेल्या विनोद तावडे यांना इथून संधी मिळू शकते. याशिवाय स्थानिक नेतृत्व आणि मंत्री असलेल्या पियुष गोयल यांच्या नावावर देखील इथे चर्चा सुरू आहे. उत्तर मुंबई भाजपचा बालेकिल्ला असल्याने इथे उमेदवार कोणीही असला तरी त्याला निवडून येण्यात अडचण येत नाही अशा चर्चा सुरू आहेत. दुसरा मतदारसंघ आहे ईशान्य मुंबई मतदारसंघ. इथे सध्या भाजपचे मनोज कोटक हे खासदार आहेत. 2014 पासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. 2019 भाजपने नगरसेवक असणाऱ्या कोटक यांना इथून संधी दिली आणि मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले. त्यामुळे ईशान्य मुंबईत भाजपची चांगली ताकद असल्याने भाजपने इथे कोणताही उमेदवार दिला तरी तो निवडून येतो असं चित्र आहे. त्यानंतर आहे उत्तर मध्य मुंबई. या मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन या 2 निवडून आल्यात. मात्र यावेळी त्यांच्याऐवजी नवीन चेहऱ्याला संधी देण्याची भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. मध्यंतरी भाजपकडून माधुरी दीक्षित, अक्षय कुमार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता मतदारसंघात आशिष शेलार यांची देखील चर्चा सुरू झाली आहे. इथून ऐनवेळी एखाद्या मराठी अभिनेत्याला देखील संधी दिली जाऊ शकते. पुढचा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई. ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मतदारसंघात राहुल नार्वेकरांचे बॅनर देखील लागले असल्याने या चर्चांना बळ मिळताना दिसते. राहुल नार्वेकरांनी इथून प्रचाराला सुरुवात केल्याचं देखील बोललं जात आहे. पुढची जागा आहे ठाणे. ठाणे लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे ठाकरे गटाचे राजन विचारे खासदार आहेत. शिंदे गटाने या मतदारसंघावर दावा केला होता. परंतु 1996 पर्यंत भाजपच्या ताब्यात राहिलेला हा मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजप सरसवलाय. त्यामुळे भाजपकडून माजी खासदार संजीव नाईक, ठाणे शहर भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यानंतर आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग. युतीमध्ये कोकणातील ही जागा शिवसेनेकडे होती. त्यामुळे शिंदे गटाचा या जागेवर दावा आहे. मात्र भाजप या जागेवरून नारायण राणेंना मैदानात उतरवेल अशी चर्चा होते. याच जागेवरून शिंदे गटाकडून किरण सामंत इच्छुक आहेत. मात्र राणेंची राज्यसभेची मुदत संपल्यानंतर भाजपने त्यांना पुन्हा राज्यसभेवर घेतलं नाही. यानंतरच राणेंचं तिकीट जवळपास निश्चित समजलं जाऊ लागलंय. त्यानंतरचा मतदारसंघ आहे कोल्हापूर. कोल्हापूरमधील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार असून भाजपने दोन्ही मतदारसंघांपैकी एकावर लढण्याचा निश्चय केलाय. अशावेळी भाजप कोल्हापूरमधून लढणार असेल तर धनंजय महाडिक, शोमिका महाडिक, समर्जित घाटके यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पुढचा आहे सांगली. सांगलीतून संजय काका पाटील हे विद्यमान खासदार आहेत. मात्र त्यांच्या विरोधात असलेल्या अँटीकम्बन्सीच्या वातावरणामुळे भाजप इथून नवा उमेदवार उतरवू शकतोय. ही जागा ठाकरे गटाला सुटली तर ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील निवडणूक लढवू शकतात. पारंपरिकपणे हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहिलाय. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या परिवाराचं इथं वर्चस्व आहे. अशावेळी ही जागा ठाकरे गटाला सुटली तर भाजप थेट काँग्रेसच्या विशाल पाटलांनाच उमेदवारी देण्याची खेळी करू शकतोय. 2019 इथे भाजप, वंचित आणि स्वाभिमानी अशी तिरंगी लढत झाली होती, ज्याचा फायदा भाजपलाच झाला होता. यावेळी देखील भाजप इथे तिरंगी लढत व्हावी यासाठी प्रयत्न करताना दिसेल. त्यानंतरचा मतदारसंघ आहे म्हाडा. म्हाड्यातून भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर विद्यमान खासदार आहेत. मात्र रणजित निंबाळकरांच्या उमेदवारीला मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर दोन्ही घराण्यांचा विरोध आहे. सार्वजनिकरित्या दोन्ही परिवार त्यांच्या उमेदवारीला विरोध करतायत. त्यामुळे भाजप इथून रणजित निंबाळकरांना टाळून धैर्यशील मोहिते अथवा संजीवराजे निंबाळकरांना उमेदवारी देऊ शकतं अशी चर्चा सुरू आहे. भाजपने या जागेवरचा क्लेम सोडला आणि ही जागा अजित पवार गटाकडे गेली तर मात्र संजीवराजे निंबाळकरांचे चान्सेस वाढत आहेत. पुढचा मतदारसंघ आहे सोलापूर. सोलापूर मतदारसंघ मागील 2 टर्म भाजपच्या ताब्यात आहे. यंदा SC राखीव असलेल्या या मतदारसंघातून भाजपकडून माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे यांच्या नावात चर्चा सुरू आहे. याशिवाय माळशिरसचे आमदार राम सातपुते हे देखील इथून उमेदवार असू शकतात. त्यानंतरचा मतदारसंघ आहे पुणे लोकसभा. गेल्या वर्षी खासदार गिरीश बापट यांच्या निधनापासून पुण्याची जागा रिक्त आहे. त्यावेळी पुण्यात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार व माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर ही नावं चर्चेत आहेत. मात्र मेधा कुलकर्णींच्या रूपाने एक ब्राह्मण उमेदवार राज्यसभेत दिल्यानंतर
आता लोकसभेसाठी पुण्यातून पुन्हा ब्राह्मण उमेदवाराला संधी मिळेल याची शक्यता कमी आहे, त्यामुळे आता मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यानंतरचा मतदारसंघ आहे अहमदनगर. अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार असून पुन्हा एकदा त्यांनाच इथून उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे. याशिवाय अहमदनगरमधून सध्या राम शिंदेंच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. त्यानंतरचा मतदारसंघ आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ. शिंदे गटाचा खासदार असलेल्या शिर्डी मतदारसंघावर देखील भाजपने दावा केला. हा मतदारसंघ SC राखीव असल्याने इथून भाजपने RPIचे रामदास आठवले यांना उतरवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतरचा आहे धुळे मतदारसंघ. धुळ्यात सलग 3 टर्म भाजपचे सुभाष भामरे निवडून येतात, मात्र आता यावेळी भाजपकडून भामरेंच्या जागी नवीन चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. अशावेळी नाशिकचे निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांच्या नावाची धुळ्यातून चर्चा सुरू आहे. याशिवाय सिंदखेडचे आमदार जयकुमार रावल हे देखील भाजपकडून उमेदवार असू शकतात अशी शक्यता आहे. त्यानंतरचा आहे अकोला मतदारसंघ. मागील 4 टर्म संजय धोत्रेंच्या माध्यमातून भाजपने अकोला मतदारसंघात आपली सत्ता कायम राखली. भाजप काँग्रेस आणि वंचित अशा तिरंगी लढतीचा भाजपला इथे फायदा झालाय. यंदा संजय धोत्रेंच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रे किंवा संजय धोत्रे यांच्या पत्नी सुहासिनी धोत्रे यांच्या नावाची देखील अकोल्यातून चर्चा सुरू आहे. पुढचा मतदारसंघ आहे नागपूर. भाजपने नुकतीच आपल्या लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील एकही नाव नसून भाजपचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचं देखील नाव या यादीत नाही आहे. त्यामुळे आता भाजपने यंदा नितीन गडकरींचं तिकीट कापण्याची तयारी सुरू केल्याचं बोललं जात होतं, मात्र अजून भाजपकडून नागपूरसाठी कोणाचंच नाव पुढे आलेलं नसून गडकरीं इतका दुसरा ताकदीचा चेहरा नागपूरमध्ये भाजपकडे नसल्याने गडकरींनाच तिकीट दिलं जाऊ शकते असं बोललं जात आहे. त्यानंतरचा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया. भंडारा गोंदियाचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा एकदा भाजपकडून संधी देण्यात येणार आहे. याशिवाय माजी आमदार परिणय फुके यांच्या नावाची देखील इथून चर्चा सुरू आहे. मात्र परिणय फुके नागपूरचे असल्याने त्यांच्यावर बाहेरील उमेदवार असल्याची टीका होते, त्यामुळे सुनील मेंढे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पुढचा मतदारसंघ आहे गडचिरोली चिमूर. गडचिरोली लोकसभा मतदारसंघ हा ST राखीव असून इथून तिसऱ्यांदा भाजप अशोक नेते यांना संधी देऊ शकते. याशिवाय अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना भाजपच्या तिकिटावर पुन्हा एकदा इथून निवडणूक लढण्याची संधी मिळू शकते. तर दुसरीकडे काँग्रेसकडून मागच्या वेळी काँग्रेसच्या तिकिटावर लढलेल्या नामदेव उसंडी यांच्या नावाची देखील इथून चर्चा सुरू आहे. पुढचा मतदारसंघ आहे चंद्रपूर. 2019 लोकसभा निवडणूक सोडली तर गेली सलग 3 टर्म चंद्रपूरमध्ये भाजपचा खासदार निवडून येत होता. मागच्या टर्मला निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर ही जागा सध्या रिक्त आहे. 2019 पराभूत झालेले हंसराज अहिर यांना पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते असं बोललं जात आहे. मात्र ते सध्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोग सारख्या महत्वाच्या संविधानिक संस्थेचे अध्यक्ष असल्याने त्यांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्याचं देखील बोललं जात आहे. कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या रूपाने भाजपकडे येथे मोठा चेहरा उमेदवार असू शकतोय. त्यानंतरचा मतदारसंघ आहे अमरावती. 2019 अपक्ष लढलेल्या नवनीत राणा या यंदा भाजपमध्ये प्रवेश करून इथून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. अमरावती हा SC राखीव मतदारसंघ आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता, त्यामुळे मागील वेळी पराभूत झालेले शिंदे गटाचे नेते आनंद अडसूळ हे देखील इथून इच्छुक आहेत. पुढचा मतदारसंघ आहे नंदुरबार. 1967 पासून काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ 2014 हिना गावित यांच्या माध्यमातून भाजपने हिसकावून घेतला आणि सलग 2 इथे भाजपची सत्ता राहिली. आता पुन्हा एकदा ST राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजपकडून हिना गावित किंवा त्यांचे वडील विजयकुमार गावित यांना संधी दिली जाण्याची चर्चा सुरू आहे. गेली 70 या मतदारसंघात गावित कुटुंबाची सत्ता आहे, त्यामुळे यावेळी गावत कुटुंबाच्या बाहेरचा उमेदवार असावा यासाठी सर्व पक्ष कार्यकर्ते अग्रेसर आहेत, त्यामुळे ऐनवेळी इथून गावित कुटुंबाच्या बाहेरील व्यक्ती देखील उमेदवार असू शकतोय. पुढचा आहे जळगाव मतदारसंघ. जवळपास 1999 पासून भाजपच्या ताब्यात असलेल्या जळगावमध्ये भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर उन्मेश पाटील यांच्या आधी 2 निवडून आलेले एटे नाना पाटील यांची देखील इथून चर्चा सुरू आहे. त्यानंतरचा मतदारसंघ आहे रावेर. रावेरमधून मागील 2 टर्म खासदार राहिलेल्या रक्षा खडसे यांच्या नावाची चर्चा होती, मात्र रावेरमधून जर रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे हे मवियाकडून उभे राहणार असतील तर मात्र रक्षा खडसेंना निवडणूक जड जाऊ शकते. त्यामुळे आता रक्षा खडसेंऐवजी काँग्रेसचे माजी खासदार असलेल्या उल्हास पाटील यांच्या कन्या केतकी पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यांनी नुकताच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलाय. पुढचा आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघ. मागील 2 टर्म भाजपने कपिल पाटील हे भिवंडीकडून निवडून येतात. पुन्हा एकदा भाजप कपिल पाटील यांना संधी देणार आहेत. कपिल पाटील सध्या केंद्रात मंत्री आहेत. त्यानंतरचा मतदारसंघ आहे दिंडोरी. दिंडोरीतून भाजप आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना दुसऱ्यांदा संधी देणार आहे. 2008 मतदारसंघ पुनर्रचना झाल्यापासून दिंडोरी मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. त्यानंतरचा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर. शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या छत्रपती संभाजीनगरवर देखील भाजपने यंदा दावा केला. अमित शहा यांच्या संभाजीनगर दौऱ्यानंतर ही चर्चा अधिक वाढली आहे. संभाजीनगरमधून कमळ दिल्लीला पाठवा
अशी मागणी अमित शहांनी केल्यानंतर भाजप ही जागा लढणार असल्याची चर्चा सुरू झाली. भाजपकडून संभाजीनगरचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या नावाची चर्चा आहे. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी देखील भाजपने तिकीट दिल्यास संभाजीनगरमधून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र शिवसेना हा मतदारसंघ भाजपसाठी सोडतो का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. त्यानंतर आहे बीड लोकसभा मतदारसंघ. बीडमधून भाजपच्या प्रीतम मुंडे या सलग दोन टर्म निवडून येत आहेत. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील प्रीतमताई महायुतीच्या उमेदवार असतील असं विधान जाहीर सभेत केलं होतं. पण यंदा त्यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना इथून संधी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. मात्र आता आठवड्यापूर्वीच भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी निरीक्षकांची यादी जाहीर केली होती. यामध्ये पंकजा मुंडे यांचं नाव होतं. याशिवाय पंकजा मुंडे यांनी बहिणीला बाजूला सारून कधीच पुढे जाणार नाही असं वक्तव्य मध्यंतरी केलं होतं. अशावेळी पंकजा मुंडे प्रीतम मुंडेंच्या जागी बीडमधून निवडणूक लढवतील का हा देखील प्रश्न असणार आहे. त्यानंतरचा मतदारसंघ आहे नांदेड. काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला नांदेड लोकसभा 2019 भाजपने आपल्याकडे खेचून घेतला. आता पुन्हा एकदा प्रताप पाटील चिखलीकर यांनाच संधी मिळण्याची चर्चा सुरू आहे. याशिवाय अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाणांच्या भाचेसून असलेल्या डॉक्टर मिनल खतगावकर यांनी नुकतीच अमित शहांची भेट घेतल्याने त्यांच्या नावाची देखील नांदेडमधून चर्चा सुरू झाली. अशोक चव्हाण यांचे दाजी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या त्या सुनबाई आहेत. त्यानंतर आहे जालना मतदारसंघ. जालना लोकसभा मतदारसंघातून सलग 5 भाजपचे रावसाहेब दानवे हे निवडून येत आहेत. 5 निवडून येत असताना देखील दानवे यांनी आपल्या विरोधात कोणताही प्रतिस्पर्धी तयार होऊ दिला नसल्याने त्यांचे तिकीट निश्चित मानले जात आहे. पुढचं आहे धाराशिव मतदारसंघ. धाराशिवमध्ये सध्या ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे खासदार आहेत. तर भाजपकडून राणा जगजितसिंह पाटील किंवा नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बसवराज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. शेवटची जागा आहे हिंगोलीची. हिंगोलीत शिंदे गटाचे खासदार असताना देखील भाजपने या जागेवर दावा केलाय. इथून हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकोळे आणि भाजप नेते रामदास पाटील सुमठानकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. एकूणच भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी पाहता यामध्ये बरेचसे असे मतदारसंघ आहेत ज्यामध्ये शिंदे गटाचे खासदार आहेत. मात्र तरी देखील भाजपने शिंदेच्या हक्काच्या मतदारसंघावरती दावे केलेत. त्यामुळे आता शिंदे गटाला आपले बरेचसे हक्काचे मतदारसंघ सोडावे लागल्याने शिंदे गट नाराज होऊ शकतोय. अशा परिस्थितीत भाजप आपला 32 मतदारसंघांवरती दावा कायम ठेवेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलबुडीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.